आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागणीकडे लोकशाहीच्या मार्गाने जी मागणी चालू आहे त्याला लक्ष देणार नसेल तर पुढच्या काळात आम्हाला लोकशाहीच्या ऐवजी आम्हाला कायदा हातात घेऊन आंदोलन करावं लागेल. ही गावाच्या गाव मराठी वाट बघते का प्रशासन? तर 30-35 माणसं मरून पण जर तुम्हाला जागेत नसेल तर तुम्हाला आमच्या अख्ख्या गावांचा बळी घ्यायचा आहे का? पुढे माणसं मरून जर तुम्ही पूल करणार नसाल तर आम्ही सगळेच येतो आणि नदीत जीव देतो. जर इथले आमदार म्हणत असतील तर आजपर्यंत कोणी माणसं मेली नाही. म्हणजे आमदारांना मेलेल्या माणसाला पुत्री समजतात का? रामी यांना आमचा मृत्यू बघायचा आहे का? जर बघायचं असेल तर तिने तो बघावा अशी आम्हाला मग वाटतं. आम्ही आता एक 2 दिवस वाट बघू, अन्यथा आम्ही जलसमाधी घेण्याच्या मार्गावर सुद्धा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना येळ्याच्या पाण्याचा अभिषेक. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येळ्याच्या पाण्याने अभिषेक घालण्यात आला. कमळापूर, रामापूर या गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची वाढावी या मागणीसाठी येळ्याच्या पुलावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरती करून येळ्याच्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेले 6 दिवस शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली नदीवरच धरणं आंदोलन चालू आहे. आज आंदोलनाच्या 6व्या दिवशी आंदोलकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरती करत त्यांना येळ्याच्या पाण्याचा अभिषेक घालून पुलाची उंची वाढवण्याबाबत चाकळं घातलं. सरकारने लोकांच्या मागणीची दखल घेऊन पुलाची उंची वाढावी अन्यथा लोकशाही मार्गाने चालू असलेले आंदोलन थांबवून कायदा हातात घ्यावा लागेल. कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. ओम नरेंद्र मोदी नमः. ओम नरेंद्र मोदी नमः. ओम एकनाथ शिंदे नमः. ओम एकनाथ शिंदे नमः. आमचा पूल मंजूर करावा नमः. आमचा पूल मंजूर करावा नमः. ओम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमः. ओम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमः. ओम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमः. ओम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमः. ओम नरेंद्र मोदी नमः. ओम नरेंद्र मोदी नमः. ओम एकनाथ शिंदे नमः. ओम एकनाथ शिंदे नमः. आमच्या हृदयाला पाझर फुटू देवा. तुमच्या हृदयाला पाझर फुटू देवा. आमचा पूल मंजूर करून द्यावा. आमचा पूल मंजूर करून द्यावा. प्रधानमंत्री एकनाथ नरेंद्र मोदी नमः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमः. पुलाला वाढीव निधी दे नमः. पुलाला वाढीव निधी दे नमः. गेले अनेक वर्ष या रामापूर आणि कमळापूर या 2 गावांना जोडणाऱ्या पुलाची मागणी आहे. इथले सगळे नागरिक आंदोलन करतात, मागणी करतात, पण आज तगाच्या पुलाचं काम उंची वाढवण्याची मागणी ते झालेलं नाही. फक्त कॉन्ट्रॅक्टर जगवायची स्कीम या पुलाच्या मार्फत राबवली जाते. दरवर्षी 40-50 लाख टेंडर काढायचं, कॉन्ट्रॅक्टर जगवायचं आणि तसंच ठेवायचं, उंची वाढवली नाही. आतापर्यंत या पुलावर 30-35 माणसं मेलेली आहेत, तरी या मतदारसंघाचे आमदार पोलीस मतदारसंघाचे म्हणतात की ते आजपर्यंत कुणी मिळेलं नाही. आता आपल्या सोबत ज्यांच्या घरातला 9वीचा मुलगा वारला, या पुला वाहून गेलाय, ते इथं आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं की माझा पुतणी इथं वाहून गेलाय. अशी खूप माणसं इथं मेलेली आहेत, तरी पण प्रशासन या पुलावर दुर्लक्ष करते. आतापर्यंत गेले 6 दिवस इथं प्रहारच्या मार्फत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. सगळे नागरिक इथं आबा असतील, शरद भाऊ असतील, आंदोलन करतायत, पण प्रशासन गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. आज आम्ही त्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची आरती आणि त्यांना येळ्याच्या पाण्याचा अभिषेक घालून आज आंदोलन केले. लोकशाहीच्या मार्गाने गेले 6 दिवस आम्ही इथं मागणी करतोय. जर प्रशासन किंवा सरकार आमच्या मागणीकडे लोकशाहीच्या मार्गाने जी मागणी चालू आहे त्याला लक्ष देणार नसेल तर पुढच्या काळात आम्हाला लोकशाहीच्या ऐवजी आम्हाला कायदा हातात घेऊन आंदोलन करावं लागेल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. आम्ही गेले अनेक वर्ष न्यायाच्या आणि कायद्याच्या मार्गाने झगडतोय, पुलाची मागणी करतोय. ही गावाच्या गाव मराठी वाट बघते का प्रशासन? जर 30-35 माणसं मरून पण जर तुम्हाला जागेत नसेल तर तुम्हाला आमच्या अख्ख्या गावांचा बळी घ्यायचा आहे का? नक्की काय करायचं आहे? एवढे माणसं मरून जर तुम्ही पूल करणार नसाल तर आम्ही सगळेच येतो आणि नदीत जीव देतो. तसं तर सांगा आम्हाला, तुम्हाला सगळ्यांचा आम्हाला जीव घ्यायचा आहे.
तर मी अख्खी गावाच्या गाव इथून नदीत बुडतो. इथं सरकारला अंतकरण आहे का, हृदय का, काळीच आहे का? इतकी माणसं मेल्यावर पण जाग येत नसेल आणि त्याच्यावर चेष्टा म्हणून जर इथले आमदार म्हणत असतील तर आज पण कोणी माणसं मेली नाही. म्हणजे आमदारांना मेलेल्या माणसांना कुत्री समजतात का? नक्की काय प्रकार आहे हा? आमची सरकारला आणि इथल्या आमदारांना प्रतिनिधींना विनंती आहे, आम्ही कायद्याच्या मार्गाने आंदोलन करतोय, कायद्यावर विश्वास ठेवतोय. आमच्या विनंतीला मान द्यावा. लोकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने बघावं आणि लवकरात लवकर या पुलाची उंची वाढवावी. आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. या आंदोलनाला आम्ही गेली वारंवार जर आंदोलन करून जर हे लक्ष देत नसतील लोकप्रतिनिधी तर आम्ही यांना आमचा मृत्यू बघायचा आहे का? जर बघायचा असेल तर त्यांनी तो बघावा अशी आम्हाला मग वाटतं. आम्ही आता एक 2 दिवस वाट बघू, अन्यथा आम्ही जलसमाधी घेण्याच्या मार्गावर सुद्धा आहे. इथले जे स्थानिक असतील त्यांनी तात्काळ त्याच्याकडे लक्ष द्यावं. 2021 साली जर ह्याच्यावरती निधी पडत असेल आणि 2021 सालापासून जर हा प्रलंबित पेशंट राहत असेल तर मग इथल्या लोकप्रतिनिधींना जागरूकता नाही की नाही या गोष्टीचं आम्हाला गांभीर्य वाटतं. आम्ही इथलंच आहे, आम्ही काय बाहेरचं नव्हतं, आम्ही तुमचं नागरिकच आहोत. नागरिक यांना त्यांना तुमच्याकडे जी मागणी आम्ही सातत्यानं करत आलोय त्याच्याकडे जर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर एवढं दुर्दैव कुठं येतं आम्हाला तर काय जाणवत नाही. स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली होती, ते आज हयात नाहीत. त्यांच्या सुद्धा प्रयत्नाला कधी आजपर्यंत इथं ही झालं नाही. त्यांच्या ते असताना स्वतः ते असताना जिथले लोक मेली गेलेले आहेत तरी सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य सरकारला जर नसेल तर आमच्या काय आमचा अंत सरकारनं बघून इथून पुढचं आंदोलन हे तीव्रतेचं होईल. त्याला सर्वस्वी जबाबदार असतील ते लोकप्रतिनिधी, इथलं प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहील. आम्ही यांना आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अभिषेक घालणं आम्हाला त्यांनी भाग पाडलं हे एक आमच्या या रामापूर गावाचं कमळापूर गावचं एक दुर्दैव असं आम्हाला वाटतंय. आमची काही इच्छा नाही अशी करावी पण त्यांनी आम्हाला करावं करणे भाग पाडले. कमळापूर आणि रामापूर या 2 गावांना जोडणारा जो मदीनचा पूल आहे त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आंदोलनं केलेली आहेत विविध प्रकारची, परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्यानं बघितलेलं नाही. हा पूल केवळ या 2 गावांना जोडणारा नाही तर 2 तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळं हा अत्यंत महत्वाचा असा पूल आहे. त्या कमळापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळं त्यांना त्यांची शाळा बुडते. त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी हे पूल फार धोकादायक आहे. परगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं, पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत. त्या डेअरीत आलेली शिकायला आलेली 10-15 मुलं एकदम वाहून चाललेली होती. आमच्या 2 गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कसं तरी बाहेर काढलं, नाही तर ते 15 मृत्यू जाग्यावर झाले असते. आमच्या गावचे तानाजी उत्पागर, आमच्या गावचे रेपे, हे तर आमच्यात एकत गेलेली आहेत मंडळी. आता सांगितलं त्याप्रमाणे तो जाधव नावाचा मुलगा रामापूरचा पाहून गेला. प्रकाश यादव यांचा मुलगा, लहान मुलगा, तो पाण्यातनं वाहून गेला. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, सगळ्यांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल कोण मेलं नाही तर मग त्यांना काय माहिती नाही किंवा त्यांचे लोक त्यांना काय सांगत नाहीत असा त्याचा अर्थ होईल. हे अत्यंत धोकेदायक असा पूल आहे. इथून येणारी जनावरं सुद्धा वाहून जातात, मेंढरं वाहून जातात, अशी भरपूर गेलेली आहेत आमच्या देखत. म्हणजे माणसांच्या तर जीवाची काळजी करायलाच पाहिजे पण जनावरांच्याही जीवांची काळजी करायला पाहिजे. या पुलाच्या पाण्याच्या धोकेदायक पातळीमुळं आणि धोकेदायक पुलामुळं अनेक वित्तहानी झालेली आहे, मनुष्यहानी झालेली आहे, प्राणीहानी झालेली आहे आणि अनेक लांब गावची माणसं रात्री कधी गेली ती कुणाला माहीत नाहीत असे अनामिक बरेच गेलेले आहेत. तेव्हा या पुलामुळं फार मोठं नुकसान आतापर्यंत या 2 गावालाच नव्हे सगळ्याला भागाला सगळ्या सोसावं लागलेलं आहे. या पुलासाठीची मागणी ही आमची, त्यासाठी आम्ही पाक मंत्रालयापर्यंत गेलो. 7 कोटीचा निधी मंजूर झाला तरी इथले लोक म्हणतात आणखी निधी पाहिजे. ही निधी काय गावाच्या हातात नाही, हे कुणीतरी लोकप्रतिनिधीने करावं लागतं. त्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात ही जर घटना येत नसेल तर या 2 गावांचं दुर्दैव असं म्हणावं लागेल आणि माणसाने कायदा हातात घेऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं आणि या पुलाची अत्यंतिक आवश्यकता आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो.